मित्रांनो, तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ती बघा. सेटिंग पहिले ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक एडिशनल सेटिंग असेल तुमच्या मोबाईलमध्ये, किंवा एडिशनल सेटिंग असेल सेटिंग ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक त्यामध्ये एक ऑप्शन शोधायचा, तो म्हणजे तुम्हाला एक एक्सेसिबिलिटी असा एक ऑप्शन असेल तुमच्या मोबाईलमध्ये. तो सर्च इंजिनमध्ये टाकून सुद्धा तो शोधू शकता की एक्सेसिबिलिटी असा एडिशनल सेटिंगमधून सुद्धा शोधायचा एक्सेसिबिलिटी. त्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे बघा, तुम्हाला एक असे सर्विस ओपन होते. त्याच्यातून मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट टू स्पीक असा एक ऑप्शन असेल, 2 ते 3 नंबरला सिलेक्ट टू स्पीक असा ऑप्शन असेल. तो ऑप्शन क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर ओपन करायचा. हा बघा, ओपन केल्यावर परमिशन मागेल, तो परमिशन ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला हे बघा, साईटला एक असं हे बघा प्लस असं मेसेजचं आयकन येईल. ते मेसेजच्या आयकनवर क्लिक केल्यानंतर हे बघा, तुम्ही जे म्हणजे असं वरती स्क्रीनला टच करायचं आणि हे बघा स्क्रोल करायचं, कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर तुम्हाला ते When स्पेस select to ऑटोमॅटिक speak बोलेल. हे is बघा, on, you can tap specific items on your screen to hear them read aloud. जे तुम्ही स्पेच म्हणजे Start कॉपी select. करणार, ते तुम्हाला बोलून दाखवणार, म्हणजे ते व्हॉइस मधून तुम्हाला सांगणार आहे. अशी मित्रांनो ट्रिक आहे.